नमस्कार मी सुनीता सुनीताच फूडकट्ट्यावर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे उन्हाळी काम हे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चालू होतं मुलांनाही सुट्ट्या आणि आपलंही काम वाटतं तर अशा वेळेस मुलांची काळजी घेऊन आपल्याला हे काम करावं लागतं अशा वेळेस लोड घेऊन चालत नाही तर हे काम अगदी थोड्या थोड्या रीतीने व्यवस्थित प्रमाणात कारण की आपण जी रेसिपी करतो तीही चुकली नाही पाहिजे व्यवस्थित त्याची चव झाली पाहिजे किंवा ते व्यवस्थित असं शिजलं गेलं पाहिजे पळी पापड्या घालत असन तर चीक छान शिजला गेला पाहिजे नाही शिजला तर आपल्या पापड्या उरल्या जाणार अशा वेळेस अनेक प्रश्न पडतात की आता काय करायचं मुलाकड लक्ष द्यायचं आणि घरचं कामही करायचं शिवाय उन्हाळी वाळवण्याचंही काम करायचं अशा वेळेस हे पहा वाटीच्या प्रमाणात सर्वप्रथम सुरुवात करायची जास्त लोण न घेता आपल्याला जे काम एका वेळेस करायचं असं काम आपण चार वेळेस करायला हवं कारण की काय होतं एक बाई म्हणून जेव्हा आपण उन्हाळी कामाची सुरुवात करतो तेव्हा ते, ते खूप सोपं आणि सहज वाटतं परंतु घरच्या जबाबदाऱ्या एक आई म्हणून जेव्हा आपण पार पाडतो कारण की मुलांना अशा वेळेस सुट्टी असल्यामुळं त्यांना पाहून आपल्याला हे काम करणं जास्त जमत नाही अशा वेळेस हे भिजायला घालणं दोन ते तीन दिवस भिजून देणं बरं भिजल्यानंतर आपल्याला त्या दिवशी वेळ काढणं सकाळी लवकर उठणं व त्याचं प्रमाण तो चीक किंवा त्याची चव व्यवस्थित आशी आली पाहिजे ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात म्हणून उन्हाळी कामामध्ये एक बाई ही खूप रमली जाते परंतु एक आई आपल्या मुलांकडं लक्ष देऊन हे काम करणं फारच अवघड जातं तसंच प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला विशेष असं लक्ष द्यावं लागतं सकाळचं खर्च काम उरखणं सगळ्यांचा चहा नाश्ता जेवणासन ह्या सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला हे उन्हाळी काम करावे लागतात व त्यामुळे एक बाई या दिवसामध्ये खूप दमली जाते शिवाय उन्हाळ्यामध्ये कसं होतं की आपल्याला अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात लग्न समारंभ असतो विविध प्रकारचे मुलं शिबिर कॅम्पमध्ये जात असतात अशा वेळेस हे काम लोड घेऊन केलं जातं शिवाय घरातली भांडी घासणं ती स्वच्छ निघाली पाहिजे हे पाहणं अशा सर्व बारीक सारी गोष्टीकडं एक बाईला लक्ष द्यावं लागतं व एका आईला आपल्या मुलांची छोटे छोटे असले तर त्यांची काळजी घेणं त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं हेही महत्वाचं असतं व तसंच उन्हाळी कामासाठी वेळ देणं त्यामध्ये सांडगी पापड्या चकल्या पापड अशा प्रकारच्या रेसिपीमध्ये टाईम जातो तसंच घरामध्ये सगळ्यांसाठी नाश्ता करणं व तो नाश्ता आपल्या कामाच्या वेळेव्यतिरिक्त म्हणजे उन्हाळी काम होण्याअगोदर करणं किंवा उन्हाळी काम लवकर रेसिपी करून नंतर करणं ह्या सगळ्या गोष्टी थोड्या अवघडच असतात म्हणून अशा गोष्टीचा लोड न घेता थोड्या थोड्या प्रमाणात सर्व भिजायला घालून जर तुम्हाला शाबुदाण्याचे किंवा रव्याचे पापड करायचे असत तर फक्त एका वाटीचं प्रमाण घेऊन झटपट सकाळी स्वयंपाक उरकून नंतर ती केली तरी चालतात किंवा अगोदर रेसिपी करून घ्यायची नंतर ते उन्हामध्ये घालून त्यानंतर आपण आपला स्वयंपाक व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो कारण की कसं होतं सगळ्यांच्याच घरामध्ये टेरेस असतं किंवा अंगणामध्ये ऊन असतं असं नाही तर आपण आपल्या उन्हाच्या वेळा ठरवून की आपल्या खिडकीतून किती वेळात ऊन येतं किती वेळ राहतं याचा एक अंदाज घेऊन सकाळचे सर्व कामे उरकून पहिले रेसिपी करून घ्या नाही तर सगळं रेसिपी झाल्यानंतर सगळं काम करायला घ्या अशा वेळेस हे थोडं थोडं प्रमाण घेऊन आपण ज्या रेसिपी बनवणार आहेत त्या खूपच महत्त्वाच्या ठरतात आणि कसं होतं की त्याचा लोडही पडत नाही म्हणजे आपण व्यवस्थित आपलं स्वयंपाक करून ह्या रेसिपी अगदी आनंदाने करू शकतो आणि दुसरं म्हणजे दडपण येत नाही दचपचही होत नाही व मुलांकडे दुर्लक्षही होत नाही अशा गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेऊन आपण उन्हाळी कामाचं एक शेड्यूल आपल्या डोक्यामध्ये तयार करून नंतर हे बनवावे कधी कधी दोन दोन रेसिपी संगच करायला घ्याव्यात परंतु जास्त लोड न घेता फक्त वाटीच्याच प्रमाणात ह्या करायच्या मुलांना ज्या जास्त आवडतात ज्यामध्ये त्यांना रुची आहे किंवा जे आवडीने खातात अशा रेसिपी झटपट करून घ्यायच्या म्हणजे त्या तळून मुलांना नादी लावता येतं आणि त्यानंतर आपण आनंदाने आपल्या रेसिपी करू शकतो तर हे सर्व फायदे होतात तसं उन्हाळ्यामध्ये भाजीपालाही कमी भेटतो त्यामुळे नेमकं स्वयंपाक काय करायचा मुलांना काय खाऊ घालायचं अशा वेळेस आपण मटकीची उसळ किंवा कडधान्याच्या रेसिपी जास्त प्रमाणात करून भिजून भिजू भीजु घालून त्याला मोड आणून नंतर त्याची आपण भाजी रस्सा भाजी किंवा भाजी त्यानंतर चाट रेसिपीही बनवून मुलांना खाऊ घालू शकतो व ते त्यांच्या आवडीचा असेल याचा विचार केला जाऊ शकतो मुलांना एकदा चहा नाश्ता दिल्यानंतर आपण आपले काम व्यवस्थित आणि झटपटरित्या किंवा अचूक प्रमाणात म्हणजे एक वाटीच्या प्रमाणात करू शकतो एक वाटीचं प्रमाण घेऊन तुम्ही चार वेळा जरी केलं तर ते काम योग्य ठरत तर अशा काही आपण उन्हाळी वाळवण्याबद्दल किचन टिप्स पाहिल्या आहेत ज्या गोष्टी आपल्या संपल्या आहेत म्हणजे कुवडया शेवया ह्या गोष्टी प्रथम करून घेणं किंवा सांडगे जर मुलांना आवडत असेल तर त्या अगोदर करणं अशा गोष्टी महत्वाच्या ठरतील त्या पाहून चेक करून नंतर तयार करणं तर आजच्या या माझ्या उन्हाळी वाळवणाबद्दलच्या काही किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या किंवा उन्हाळी वाळवण कसं तयार करायचं याबद्दल जे आपण बोललो ते कसं वाटलं व त्याचा प्लॅन तुम्ही कसा तयार केला आहे तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद